श्री सुधाकर तुकाराम शृंगारे, जन्म 5 मे 1962, गाव घरणी, तालुका चाकूर, जिल्हा लातूर। असं म्हणतात की माणूस एका रात्रीतून यशस्वी होतो, परंतु त्या एका रात्रीसाठी त्याने कित्येक काळ्या रात्री भोगलेल्या असतात। याचं जिवंत उदाहरण म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके लातूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सुधाकर तुकाराम शृंगारे होय। माणसाच्या आयुष्यातील 3 मूलभूत गरजांपैकी एक महत्त्वाची गरज म्हणजेच निवारा। खासदार साहेबांच्या आयुष्याच्या सुरुवातीचा निवारा म्हणजेच हे नळेगावचं घर सध्या कोलमडून पडलं आहे। यावरून भूतकाळात हे घर कसं असेल याची कल्पना तुम्ही आम्ही सहज करू शकतो। ऊन, वादळ, वारा अंगावरती घेत, कधी पाऊस आला तर पत्रातून पाणी पडायचं, वारा आला तर तो वारा अडवण्यासाठी दारं, खिडकी, भिंती भक्कम नसायच्या। हे सगळं सहन करत असताना स्वतःतला प्रामाणिकपणा, स्वतःतला स्वाभिमान हा कधीही त्यांनी डगमगू दिला नाही। याचंच थोडंसं फलित म्हणून त्यांनी आपल्या घरणी गावात स्वकष्टाने, लांबी रुंदीने कमी का असेना, पण 4 भिंतीचं थोडंसं भक्कम असलेलं घर उभं केलं। 4 भिंतीमध्ये माणूस राहू शकतो, पण माणसाचे विचार 4 भिंतीत राहू शकत नाहीत। असेच प्रगल्भ विचार त्या 4 भिंतीमध्ये राहू शकले नाहीत आणि त्यांनी 1983 साली आपलं गाव सोडलं। पहिल्यांदा हैदराबाद, नंतर मुंबई, परत पुणे आणि परत मुंबई, असा त्यांचा पुढचा संघर्षमय काळ राहिला। ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या पुणे शहरात माणूस स्वतःचा इतिहासच घडवत असतो। असाच इतिहास घडवण्याची जिद्द बाळगून वाकडते कात्रज हा पुण्याच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंतचा काम करण्यासाठीचा प्रवास, कधी चालत तर कधी सायकलवर तर कधी मिळेल त्या वाहनाने, केवळ आणि केवळ काहीतरी मिळवायचं, हा सगळा प्रवास करत असताना महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई मात्र त्यांना खुणावतच होती। आणि मग या धावपळीच्या मुंबईत, धकाधकीच्या मुंबईत एका ग्रामीण भागातून आलेल्या युवकाचा निभाव लागणे हे अशक्यप्राय गोष्ट आहे। पण या अशक्यप्राय गोष्टीला शक्य करण्यासाठी कधी वेटर बनून, कधी कामगार बनून, कधी मजूर बनून, तर कधी गुत्तेदार बनून, कधी उपाशीपोटी, या यशाचा डोलारा त्यांनी उभा केला। यशाच्या शिखरावरती उभं असताना आपल्या मातीशी असलेली नाळ त्यांनी कधीच तुटू दिली नाही। म्हणूनच त्यांनी आपल्या मातीतल्या लोकांचा, आपल्या माणसांचा, आपल्या भागाचा विकास हाच एक ध्यास उरामध्ये घेऊन विचारवंतांच्या विचाराने, महापुरुषांच्या प्रेरणेने व भारतीय जनता पार्टीतील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाने राजकीय वाटचाल करण्यास सुरुवात केली। भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कार्य करण्याचा त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला। पुढे लातूर जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झाले। मी ज्या गावी जन्माला आलो आधी त्या गावचे ऋण फेडणे हे माझे आद्य कर्तव्य आहे। स्वतःच्या गावचा विकास करत असताना जणू त्यांच्या नजरेला जिल्ह्याच्या विकासाचे वेद लागले होते असंच म्हणावे लागेल। म्हणून त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याचा संकल्प केला। त्यांनी केलेला हा संकल्प साक्षात उतरवण्यासाठी साथ मिळाली ती तुम्हा लातूरकरांची। खासदार श्री सुधाकरजी शृंगारे यांच्या अनेक विकास कामाचा झंझावात सुरू झाला। खासदारकी पदाचे 2 वर्ष पूर्ण करत असताना विविध विकास कामाचे 2 वर्षपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला। त्यामध्ये अटल भूजल योजनेत लातूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला, तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत अनेक रस्ते मंजूर करून घेतले। लातूर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 1 कोटी निधी मंजूर करून घेतला। केंद्रीय विद्यालयाची मागणी लातूरसाठी करण्यात आली। नांदगाव तालुका चाकूर येथे 51 लाख रुपयाचे निधीचे भूमिपूजन करण्यात आले। 2020 साली लातूर जिल्ह्यातील 710 कोटीचा पीक विमा मंजूर करण्यात आला। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 82 कोटी रुपये मंजूर करून घेण्यात आले। जिल्ह्यातील रस्त्यांसाठी तब्बल 180 कोटी निधी मंजूर करून घेण्यात आले, त्यामध्ये 1200 ते 1800, 1800 ते मुरुड, मुरुड ते लातूर, लातूर ते रेणापूर, रेणापूर ते उदगीर, उदगीर ते देगलूर या महामार्गासाठी
तब्बल 41.12 कोटी मंजूर करण्यात आले. परळी, धर्मापुरी, पानगाव, रेणापूर फाटा इत्यादी मार्गासाठी 79.72 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. खरोळा पाटी ते खरोळा, खरोळा ते बामणी, बामणी ते अष्टामोड या मार्गासाठी तब्बल 20.67 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मुरुड अकोला ते लातूर विमानतळ यासाठी तब्बल 30.24 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. अशा एकूण 4 महामार्गासाठी तब्बल 179.75 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. लोहा, कंधार तालुक्यातील रस्त्यांसाठी तब्बल 17.27 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. लातूर तालुक्यातील ढाकणी ते भेटा, गादवड, शिरोड, बोरगाव, निवळी या रस्त्यांचा विकास केला. अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर ते बेलूर व घाटनांदूर, अहमदपूर, थोडगा, मोघा इत्यादी विकास कामे त्यांनी केली. औसा तालुक्यातील औसा, याकतपूर, कणेरी, जयनगर, किनीथोर, शिडोळ, खरोसा, चिंचोलीराव वाडी, औसा, नागरसोगा, दर्जेगाव, बुभाळ इत्यादी विकास रस्त्यांची कामे जलद गतीने केली. तसेच उदगीर तालुक्यातील अतिप्रलंबित पडलेल्या बिदर रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता त्यांनी मंजूर करून घेतला. तसेच निलंगा येथील उजेड, निटूर, लांबोटा, निलंगा, कासार शिरशी, मुळा, तुरोरी इत्यादी रस्त्यांचे विकास कामे केली. या विकास कामासोबतच चाकूर येथील केंद्रीय विद्यालय 1 ते 8 पर्यंत वर्ग तुकडीस मंजुरी मिळवून दिली. त्यासोबतच CRPF जवानांसोबत दिवाळी साजरी केली. तर कंधार येथे आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात आला. लातूर जिल्ह्यासोबतच कोल्हापूर व सांगली पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला. तसेच समाजामध्ये प्रबोधन व्हावे यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम त्यांनी आवर्जून इथे सादर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. दिल्ली येथे लातूर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी आले असता त्यांना संसद भवन व राष्ट्रपती भवन स्वतः सोबत घेऊन दाखविले. केंद्रीय सामाजिक न्याय विभागामार्फत लातूर जिल्ह्यातील तब्बल 9,000 दिव्यांगांसाठी श्रवण यंत्रे, सायकल इत्यादी उपयुक्त अशी साधने वाटप करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती एक नेता नव्हे तर एक कोरोना योद्धा म्हणून सन्माननीय खासदार सुधाकरजी शृंगारे साहेब हे मैदानामध्ये उतरले होते आणि त्यांनी विविध रुग्णांना मदतीचा हात पुढे केला. त्यामध्ये कोरोना काळात जिल्ह्यासाठी PF केअर फंडातून ऑक्सिजन टँकरची उपलब्धता, आरोग्यविषयक उपकरणे इत्यादी उपलब्ध करून देत असताना तब्बल 45 व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले. कोविड काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून आर्सेनिक अल्बम 30 च्या गोळ्या वाटप करण्यात आल्या. चाकूर येथे कोविड रुग्ण नातेवाईकांना मोफत पोळीभाजी वाटप करण्यात आले. खासदार निधीतून लोहा, कंधार, माळेगाव, स्त्री रुग्णालय लातूर, चाकूर, अहमदपूर, माळाकुळी, बारुळ, औरा शहाजानी, देवणी इत्यादी रुग्णालयांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. व तसेच जिल्ह्यातील रुग्णालयांना PPE किट, रुग्णांच्या नातेवाईकांना खिचडी व गरजूंना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. जीव मुठीत घेऊन समाज संरक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप. लोहा कंधार तालुका येथे स्वच्छता कर्मचारी व अंगणवाडी ताई यांना किट वाटप करण्यात आले. याच काळामध्ये 61,000 गरजू लोकांना 6 महिने पुरेल इतके अन्नधान्य देण्यात आले. जो घटक नेहमी समाजापासून वेगळा समजला जातो पण तो समाजाचाच घटक आहे अशी सदैव भावना ठेवत अशा 81 तृतीय पंथ्यांना 6 महिने पुरेल एवढे अन्नधान्य किट त्यांना देण्यात आले. आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला. यात जिल्ह्यातील सर्व कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. समाजाची जाण आणि भान ठेवत त्यांनी समाजहिताची विकास कामे करण्याचा वसा उचलला. स्वखर्चातून घरणी येथे दलित स्मशानभूमीसाठी 2 गुंठे जमीन
आणि 8 लाख रुपये देऊन त्यांचा हा प्रलंबित प्रश्न कायमचा सोडवला. रामेगाव येथील सातकारणी या महाविहारास 2 एकर जमीन आपल्या लातूरचे खासदार सुधाकरजी शृंगारे साहेब यांनी दिली, तर त्यांचे चिरंजीव सन्मान्य शंकर भैया शृंगारे यांनी तब्बल 3 लाख रुपयाची मदत दिली. इतकंच नव्हे तर टाकळगाव, भातांगळी, गौर, करडखेड हे गावं दत्तक घेतली. लातूर येथे MIDC भागात होत असलेले विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलचे रुग्णसेवा सदनसाठी स्वखर्चातून तब्बल 8 लाख रुपयाचे ग्रेनाईट व मार्बल उपलब्ध करून दिले. तसेच लातूर येथील बौद्धनगर वैशाली बौद्ध विहारासाठी तब्बल 2 लाख रुपयाची मदत केली. व त्यासोबतच लातूर येथील हरंगुळ येथील संवेदना प्रकल्पास 10 लाख रुपयाचे ग्रेनाईट व मार्बल उपलब्ध करून दिले. लातूर नांदेड हायवे जे काम बंद होते ते काम परत नव्याने सुरू करण्यासाठी आग्रही भूमिका धरली आणि तब्बल 2200 कोटीचे काम परत नव्याने सुरू झाले. इतकंच नव्हे तर लातूर टेंभुर्णी रस्ता म्हणजे जीवघेणा प्रवास. प्रत्येक प्रवासी इथे जीव मुठीत घेऊन प्रवास करायचा आणि यावरती लक्ष केंद्रित करत सन्माननीय सुधाकरजी शृंगारे साहेब यांनी 4 पदरी रस्त्याचे काम मंजूर केले. व तसेच लातूर रोड ते गुलबर्गा नवीन रेल्वे मार्ग सर्वेची मंजुरी, लातूरमध्ये निर्माण होत असलेल्या रेल्वे बोगी कारखान्याच्या कामाला गती देण्यासाठी नेहमी अग्रेसिव्ह भूमिका त्यांची राहिली. तर लातूर जिल्ह्यातील युवकांना या रेल्वे बोगी कारखान्यात काम मिळावे यासाठी 70% कर्मचारी लातूरचेच असावेत अशी भूमिका त्यांनी निर्भीडपणे मांडली. विकास हाच एक ध्यास उरात ठेवत सदैव सर्वसामान्य जनतेसाठी तत्पर राहणाऱ्या आपल्या लोकप्रिय खासदारांना संसदेमध्ये मुलींच्या कल्याणासाठी आवश्यक विधेयक प्रस्तुत करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल, तसेच बाल सुरक्षा आणि शालेय शिक्षण या संदर्भात प्रश्न उपस्थित करून पाठपुरावा केल्याबद्दल सलग 2 वर्ष युनिसेफ इंडियातर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आणि म्हणूनच लोकसभा चर्चेतील सहभागात सन्माननीय खासदार शृंगारे साहेब यांचे कार्य मराठवाड्यात आघाडीवर आहे. मजूर, गुत्तेदार ते खासदार असा संघर्षमय प्रवास हा वर्तमान काळात विविध विकास कामांनी बहरलेला पाहून लातूरकरांना खासदार सुधाकरजी शृंगारे साहेब यांच्या रूपात भविष्यातील विकसनशील लातूर नक्कीच दिसत आहे. रगाड्या कशाची परवा हवी कुणाची.